लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा असे विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. सध्या या जिल्ह्यात काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीला 4 मतदारसंघात महाविकास आघाडीला तर 2 मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं आहे. या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख विरुद्ध भाजपाचे रमेश कराड तर लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे अमित देशमुख विरुद्ध भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकर अशी लढत आहे. अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे विनायक पाटील तर उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर भालेराव आमने सामने आहेत. निलंग्यात भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे अभयकुमार साळुंखे तर औसामध्ये भाजपाचे अभिमन्यू पवार विरुद्ध शिवसेना उबाठा पक्षाचे दिनकर माने अशी लढत आहे. धाराशिव जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर, धाराशिव, परांडा हे विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेनेचे 2 तर भाजप आणि शिवसेना उबाठा पक्षाचा प्रत्येकी 1 आमदार आहे. मात्र लोकसभेत या 4 मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य होतं. या विधानसभा निवडणुकीत उमरगा मतदारसंघात शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले विरुद्ध शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवीण स्वामी तर तुळजापूर मतदारसंघात भाजपाचे राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे कुलदीप कदम पाटील तर धाराशिवमध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे कैलास पाटील आणि शिवसेनेचे अजित पेंगळे अशी लढत आहे. परांडा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध शिवसेना उबाठा पक्षाचे राहुल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुल मोटे अशी तिरंगी लढत आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात